चंद्रकांत काळोखे, जिल्हा समन्वयक डिकी अर्थात दलित इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री व स्टँडअप इंडिया योजना समिती सदस्य, आनंदाने जाहीर करतो की भारताचे आदरणीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांचे पुढाकारातून व डिकीच्या सहकार्याने नगर येथे डिकीचे संस्थापक अध्यक्ष माननीय पद्मश्री मिलिंदजी कांबळे यांचे शुभ हस्ते 6 मोठ्या गॅस टँकरचे दलित नवउद्योजकांना वाटप झाले. आज पंतप्रधान आदरणीय नरेंद्रजी मोदीजींच्या वाढदिवसानिमित्त आपणास मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद. डिक्की के चेयरमैन श्रीमान मिलिंद कांबळे जी, बहुत कम लोगों को मालूम होगा डिक्की के विषय में. दलित परिवार में पैदा हुए मिलिंद जी ने इस देश में दलितों को उद्यमी बनाने के लिए, एंटरप्रेन्योर बनाने के लिए एक बीड़ा उठाया है और उन्होंने दलित चैम्बर ऑफ कॉमर्स अलग बनाया है. और पिछले दिनों में उनके कार्यक्रम में गया था और मैं एक नई आशा लेकर के वहां से आया, तो आज वे भी हमारे साथ हैं. डिक्की के चेयरमैन श्रीमान मिलिंद कांबळे जी, आज भारत सरकार स्टैंड अप इंडिया कार्यक्रम को लॉन्च कर रही है. Спасибо.
डिक्कीचा एक मोठा कार्यक्रम विज्ञान भवन मध्ये झाला आणि त्या कार्यक्रमामध्ये देशभरात 1500 उद्योजक त्या विज्ञान भवनचं जे चित्र फोटो आपल्याकडे आहे तो 1500 उद्योजक त्या विज्ञान भवन मध्ये बसलेले आहेत आणि हे सगळेजण पहिल्या पिढीचे उद्योजक आपण जसे उद्योजक झालेले आहात तसे माझ्यासकट सगळेजण हे पहिल्या पिढीचे उद्योजक ते चित्र होतं 1500 उद्योजक होता 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 बाबासाहेबांचं प्रतिनिधित्व करणारे सगळे उद्योजक आणि त्या कार्यक्रमाला पंतप्रधान आले ते चित्र बघून पंतप्रधान हे हेलावले आणि त्या ठिकाणी माझे एक सहकारी त्यांनी सांगितलं की हे जे 1500 उद्योजक आज करोडपती जे झालेले आहेत ते फुटलेल्या आईच्या उदरातून निर्माण झाले माझ्यासाठी अत्यंत हृदयस्पर्शी आणि आजचा हा कार्यक्रम अत्यंत हृदयस्पर्शी असा आहे.